आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या व्यक्ती येत जात असतात. आपले आई वडील आपल्याला या जगात घेऊन येतात. आपले मित्र नातेवाईक हे आपल्या जडणघडणीत मौज मजेत साथ देतात. आपले शिक्षक आपल्याला घडवण्यात मोलाचा वाटा उचलतात. मग आपला आयुष्याचा जोडीदार येतो आणि आयुष्यभर एकत्र राहण्याचं, सर्व सुख दुःखात साथ देण्याचं आश्वासन देतो. काळ जस जसा पुढे सरकत राहतो तस तसा जुन्या मंडळींचा संपर्क कमी होतो. नवनवी माणसं आयुष्यात येत राहतात. कालांतरानं आई वडील आणि घरातली ज्येष्ठ मंडळी कालवश होतात. आयुष्याच्या जोडीदाराची काहींना अखेरपर्यंत साथ लाभते तर काहींना नाही. जन्मापासून मरेपर्यंत आपल्याला साथ देईल अशी एकच हक्काची व्यक्ती आपल्या आयुष्यात असते आणि ती व्यक्ती म्हणजे आपण स्वतः. गोष्ट मनाचीच्या आजच्या भागात समजून घेऊया स्वतःच्या स्वतःशी असणाऱ्या नात्याबाबत. नमस्कार, मी अमोल जोशी. गोष्ट मनाची या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आयुष्य जगण्यासाठी निसर्गानं आपल्याला दिलेलं सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे आपलं मन आणि शरीर. शरीराबाबत अनेक जण किमान जागरूक तरी असतात, मात्र स्वतःच्या मनाची काळजी घेण्याची पद्धत तितकीशी प्रचलित नाही. आजूबाजूच्या अनेकांना ओळखत असल्याचा दावा आपण करतो, मात्र आपण स्वतःला ओळखतो का याचा विचार करणं गरजेचं असतं. मग त्यातून प्रश्न निर्माण होतो की स्वतःला ओळखण्याची गरजच काय, स्वतःला का ओळखायचं. आपण अशी कल्पना करून पाहूया की आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत राहू शकतो का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. काय काय प्रश्न येतात जेव्हा आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत राहतो. त्यावेळेला एक कायम साशंकता राहते, मनात एक प्रकारचा अविश्वास राहतो, ही व्यक्ती माझ्याबरोबर कशी वागेल, मी नेमकं काय करायचं आहे. म्हणजे एक प्रकारे संभ्रमावस्था किंवा साशंकता, एक प्रकारचा अविश्वास असा आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत जेव्हा राहत असतो तेव्हा कायमस्वरूपी आपल्या मनामध्ये असतो. आता इथे तर आपण 24 तास खरं म्हणजे स्वतःसोबत राहत असतो आणि जेव्हा असे आपण स्वतःसोबत आपण जितकं एक स्वतःला ओळखून घेऊ, जाणून घेऊ, तर मी असं म्हणेन की स्वतःला ओळखणं ही स्वतःबरोबर नातं जोडण्याची पहिली पायरी आहे. ह्या स्वतःला ओळखण्यातनं आपण स्वतःबरोबर एक वेगळं नातं निर्माण करत असतो, एक विश्वासाचं नातं. आणि ते मला असं वाटतं की जगण्यासाठी, जगण्याच्या गुणवत्तेसाठी अतिशय आवश्यक आहे. आपण जितकं स्वतःला ओळखत राहू तितकं मी असं म्हणेन की आपल्या जगण्याच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होतो. आनंद मिळवणं, अधिकाधिक सक्षम पद्धतीने काम करणं, आपल्या नात्यांमधली कामामधली गुणवत्ता वाढवणं, अशा अनेक अंगांनी आपल्याला स्वतःला ओळखण्याचा इथे फायदा होत असतो. आणि म्हणून स्वतःबरोबर नातं जोडण्यासाठी पहिल्यांदा आपण स्वतःला ओळखायला पाहिजे. ह्याचा आपल्या सगळ्या आपल्या आपण ज्या काही भूमिका जगत असतो त्याच्यावर एक खूप चांगला किंवा सकारात्मक परिणाम होतो. आणि मी जसं मगाशी म्हणलं तसं की ओव्हरऑल आपल्या आयुष्याची गुणवत्ता वाढवायला त्याचा उपयोग होतो आणि त्यामुळे स्वतःला ओळखणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वतःला ओळखण्याची गरज ही केवळ मानवी मेंदूची किंवा माणसाचीच फक्त गरज आहे. आपण सगळ्या जर प्राणीजगताला बघितलं, कुत्री मांजरं आपल्या अवतीभोवती असणारे किंवा जंगली श्वापदं, त्यांना स्वची जाणीव थोडी थोडी असते. म्हणजे आपल्याला भूक लागते, आपल्याला सेफ्टी हवी आहे, सर्व्हाइव्ह करायला हवं आहे, आपल्या बाल आपल्या पिल्लांची काळजी घ्यायला हवी, या जाणीवा असतात. पण या जाणीवा का निर्माण झाल्या, या जाणीवा कशा आहेत, ह्याच्यामध्ये मी कोण आहे आणि माझ्या शरीरांतर्गत माझ्या मनांतर्गत काय काय चाललं आहे, या गोष्टीची जाणीव होणं, याच्याविषयी कुतूहल वाटणं, याच्याविषयी जिज्ञासा वाटणं हे मानवी मेंदूचं वैशिष्ट्य आहे. अशी जिज्ञासा वाटू शकेल, वाटू शकण्याची यंत्रणा आपल्या मेंदूमध्ये आहे आणि त्यामुळे माणसाला असा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे आणि त्याची त्याची उत्तरं पण शोधणं तितकंच स्वाभाविक आहे. ज्याला आपण म्हणतो की पहिला माणसाने प्रश्न विचारला निसर्गाला की कोहम, मी कोण आहे हे मला कळलं पाहिजे आणि माझ्या आयुष्याचा अर्थ काय हे पण मला कळलं पाहिजे. ही जी जाणीव झाली, हा जो प्रश्न पडला, या प्रश्नाचं उत्तर आपण आपल्या मनाशीच शोधत राहतो. आपल्या मनातच त्या प्रश्नाची उत्तरं सापडतात, म्हणून आपल्याला तुझं हे तुझं पाशी असं उत्तर मिळतं. आणि ही जी प्रक्रिया आहे ही मानवी
जीवनाची गोष्ट आहे असं मला वाटतं. प्रत्येकाचीच स्वतःबद्दल काही मतं असतात. काहींना स्वतःबद्दल प्रचंड प्रौढी असते, तर काही जण न्यूनगंडाचे बळी असतात. स्वतःबद्दलची ही मतं कशी तयार होतात? कुठल्या घटकांवर प्रत्येकाची स्वप्रतिमा रेखाटली जाते? स्वप्रतिमा हा आपल्या जगण्यातला अतिशय महत्त्वाचा भाग असतो आणि त्याचा आपल्या मानसिक स्वास्थ्यावर कायम परिणाम होत असतो. अगदी स्वप्रतिमेविषयी बोलायचं तर अगदी लहानपणापासूनच ही स्वप्रतिमा आपल्या मनामध्ये निर्माण होत राहते. म्हणजे आपण आपल्याला वेगवेगळे अनुभव येत राहतात, आपल्याशी आपले पालक कशा पद्धतीने वागतायत, आपल्याला कुठल्या प्रकारचे आपल्या आयुष्यात चढ उतार येत आहेत, आपल्या आसपासची माणसं, शिक्षक, ह्या सगळ्यांबरोबरचं आपलं कसा संवाद आहे आणि त्या व्यक्तींचं आपल्याविषयीचं काय मत आहे हे कुठेतरी आपण जाणून घेत असतो. आणि आपण ज्या पद्धतीने वागत असतो, आपल्याला ज्या काही गोष्टी आपल्याला स्वतःविषयी आपण ज्यावेळेला वयात येत असतो तेव्हा जेव्हा समजत जातात, तर ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या स्वप्रतिमा बनवण्याशी असतो. स्वप्रतिमेमध्ये मी असं म्हणेन की आपली बाह्य प्रतिमा म्हणजे आपण कसे दिसतो हा सुद्धा त्यातला एक भाग असतो. पण त्याही पलीकडे जाऊन जेव्हा आपण वयाचा एक टप्पा पार करतो, तारुण्यात येतो, त्यावेळेला तेव्हा अशी जाणीव होते की फक्त बाह्य रूपच महत्त्वाचं नाही आहे, पण माझ्या अंतरंगात काय गोष्टी आहेत, मी नेमका कसा आहे किंवा मी कशी आहे, माझ्यातल्या कुठले माझ्यामध्ये गुणविशेष आहेत किंवा कुठल्या माझ्यामधल्या कमतरता आहेत हे कुठेतरी आपण अंतरंगात पण आपण शोधत असतो स्वतःला. आणि कालांतराने आपली बाह्य प्रतिमा आणि आपलं हे अंतरंग ह्याची कुठेतरी सांगड घालण्याचा प्रयत्न आपण स्वतःही करत असतो आणि त्याच्यामधनं आपण ही स्वप्रतिमा निर्माण करत असतो. अर्थातच ह्याच्यामध्ये आपल्या पालकांकडनं जे काही आपल्याला फीडबॅक मिळत असतात, आपल्याला त्यांना आपल्याविषयी काय वाटतं आहे, आपल्या आसपासच्या समाजाला आपल्याविषयी काय वाटतंय, ह्याचा सुद्धा परिणाम आपला स्वप्रतिमा बनवण्याशी नसतो. स्वतःच्या मनाची काळजी घेतली नाही तर त्यातून अनेक मानसिक आजार बळावण्याची शक्यता असते. त्यातून अनेक शारीरिक आजारांना देखील निमंत्रण मिळू शकतं. आपलं स्वतःशी असलेलं नातं हे आपल्या आयुष्याच्या दर्जावर खूप परिणाम करू शकतं. त्यासाठी आपलं आतलं नातं घट्ट करणं गरजेचं आहे. आपण स्वतःला समजून घेणं, स्वतःला ओळखणं ही त्यातली पहिली पायरी असू शकते. आपण खरंच स्वतःला ओळखतो का? आपण आपल्या अंतरंगामध्ये किती वेळा प्रामाणिकपणे डोकावून पाहतो? कठीण प्रसंगी स्वतःला कितपत आधार देतो, कितपत समजून घेतो हे पडताळून पाहणं गरजेचं आहे. स्वतःला समजून घेण्यासाठी स्वतःसोबतचा संवाद वाढवणं आणि जास्तीत जास्त प्रामाणिक संवाद साधणं खूप फायदेशीर ठरतं. पण स्वतःला ओळखायचं म्हणजे नेमकं काय करायचं असतं? काय असते ही प्रक्रिया? स्वतःला ओळखणं ही खूप मोठी प्रक्रिया आहे. आपण सगळेच जण जसे जसे मोठे होत जातो तसे वयानुरूप आपल्यामध्ये खूप सारे बदल होत जातात. दुसरं म्हणजे आपण अनेक अनुभव घेत जातो, त्याचाही आपल्या सगळ्या व्यक्तिमत्वावर, आपल्या दृष्टिकोनावर परिणाम होत असतो आणि त्यामुळे आपल्यामध्ये सातत्याने काहीतरी बदल होत असतात. वयाच्या अनेक टप्प्यांवर बदल होत असतात, अनुभवाने बदल होत असतात आणि त्यामुळे हा एक अतिशय आपण असं म्हणू की ही न संपणारी प्रक्रिया आहे. हा त्यातला पहिला भाग. दुसरा भाग की स्वतःला ओळखायचं ह्याचे अनेक डायमेन्शन्स आहेत. म्हणजे मी स्वतः कशी आहे, म्हणजे मला माझ्यामधले गुणविशेष काय आहेत, माझ्यामधल्या कमतरता काय आहेत, मला साध्य काय करायचं आहे, माझी विचार करण्याची पद्धत कशी आहे, माझा दृष्टिकोन कसा आहे, माझा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, माझा इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, माझ्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, सो माझा दृष्टिकोन कसा आहे, माझ्या भावना व्यक्त करण्याची, भावना अनुभवण्याची काय पद्धत आहे, मी कशी वागते, मी स्वतःबरोबर कशी वागते, मी इतरांसोबत कशी वागते, म्हणजे त्याबद्दलचं माझं वागणं कसं आहे, म्हणजे ओव्हरऑल समाजात वावरताना मी कशी वागत असते, आपलं वागणं, नंतर माझी मूल्य काय आहेत, माझ्या जगण्याच्या व्हॅल्यूज काय आहेत, म्हणजे ओव्हरऑल जगण्याबद्दलची फिलॉसॉफी काय आहे. तर आपण असं पाहिलं तर हा जो सगळा सजगतेचा किंवा स्वतःला जाणून घेण्याचा जो प्रवास आहे हा अनेक डायमेन्शन्सवर आहेत. आणि आपण जितकं स्वतःला जाणून घेऊ, जितकं आपल्या अंतरंगाशी, आपल्या मनाशी आपण नातं जोडू, तितकं आपण, मी असं म्हणेन की तितकी आपल्या जगण्यातली पण जेन्युइनिटी वाढत जाते. आता खूप जणांना हा प्रश्न पडतो की मी कसं ओळखायचं स्वतःला, किंवा म्हणजे मी ओळखते स्वतःला हे, म्हणजे मीच माझ्याविषयी कसं सांगायचं. तर एकतर आपण नक्कीच ह्या प्रवासामध्ये मला स्वतःला काय माझ्यामधल्या गोष्टी जाणवत आहेत
हे वेगवेगळ्या अँगल्सनी मगाशी जे काही मुद्दे मी सांगितले त्या पातळीवर आपण नक्कीच स्वतःला तपासून पाहिलं पाहिजे की माझ्यामधल्या मला नेमकं काय करायचं आहे, कुठले गुणविशेष आहेत, माझ्या स्ट्रेंथ काय आहेत, विकनेसेस काय आहेत, ह्या सगळ्या पातळीवर मला काय जाणवतंय स्वतःविषयी ह्याचा आपण नक्कीच विचार करणार आहोत स्वतःला जाणून घेण्यासाठी. दुसरं म्हणजे आपल्या संवेदनांच्या मार्फत, म्हणजे माझी सगळी जे काही पाचही जी इंद्रिय आहेत त्यांचा वापर करून माझ्यामध्ये कुठले कुठले बदल होत आहेत, मला कुठल्या कुठल्या संवेदना आहेत, कारण याचा आपल्याला आपल्या जडणघडणीशी किंवा आपल्याला आपण काय विचार करतो हे समजून घ्यायला याचा खूप उपयोग होतो. तिसरं म्हणजे कायमच ह्या सगळ्या प्रवासामध्ये आपण काही विचार करत असतो, आपल्या मनावर काही परिणाम होत असतात, आपल्या विविध भावनांना आपण अनुभवत असतो, तर आपण जे म्हणतो की लिहून काढणं, माझ्या मनातले येणारे विचार मी लिहून काढणं किंवा सातत्याने त्याच्याविषयी जागरूक असणं हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. पण डायरी लिहिण्याची, आपल्या मनातले विचार पेन डाऊन करण्याची आपल्याला त्याचा आपल्याला ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप फायदा होतो. नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आसपास ज्या व्यक्ती आहेत, ज्यात आपल्याला ओळखतात, त्यांच्याकडनं आपण असे काही फीडबॅक घेऊन स्वतःला जाणून घेण्याची प्रक्रिया अधिक सखोल करू शकतो. आता हे सगळं जेव्हा ही स्वतःची जी आपण ओळखून घेण्याची किंवा स्वतःबद्दल जाणीव करण्याची जी प्रक्रिया आहे ही बऱ्याचदा करण्यासाठी एक सजगता आपल्या सगळ्या जगण्यामध्ये येण्याची गरज असते. की जितक्या सजगतेने आपण आपले विचार जाणून घेऊ, आपण जितक्या सगळ्या सजगतेने आपल्या भावनांना जाणून घेऊ, तर तितका आपल्याला त्याची जाणीव अधिकाधिक सखोल होत राहते. त्यामुळे आपल्या मनात घडणाऱ्या गोष्टींविषयीची सजगता निर्माण करणं हा याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. खरं म्हणजे असं झालं आहे की आता इतके सोशल मीडिया आलेले आहेत, इतके चॅनल्स आहेत, इतक्या प्रकारची व्यवधानं आपल्या भोवती आहेत, इतक्या गोष्टी आपल्याला डिस्ट्रॅक्ट करत आहेत की या सगळ्या गोंधळामध्ये, इन्फॉर्मेशनच्या ओव्हरलोडमध्ये एक गोष्ट आपली हरवली आहे, ते म्हणजे स्वतःशी असलेला संवाद हरवलेला आहे. आपण दिवसातनं किती वेळेला फक्त 5 मिनटं किंवा 10 मिनटं काही न करता नुसतं बसून राहू शकतो? आपण नाही बसून राहू शकत, कारण आपल्याला सतत कुठची तरी गोष्ट, आपल्या मनातली इमेज आपल्याला खेचून घेत असते, इम्पल्स आपल्याला खेचून घेत असते. त्यामुळे या सगळ्या कट ऑफ करून आपण स्वतःशी विचार करायला लागलं की आपली स्वतःची ओळख पटते. आणि ही ओळख पटण्याकरता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जाणीवा आपल्या मनात निर्माण होत असतात त्या आपण स्वीकारायला पाहिजेत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ॲक्सेप्टन्स पाहिजे. मी जसा आहे तसा मी स्वीकारत आहे आणि मग त्याच्यावरती आपण काही बोलू शकतो. म्हणजे जरी माझ्या मनात न्यून वाटत असलं तरी ते मी न्यून स्वीकारलं पाहिजे की या गोष्टीत मला कमतरता आहे. हे जेव्हा मी स्वीकारतो, त्याच्याशी भांडत नाही किंवा दुसऱ्याला ब्लेम करत नाही, संस्कारांनासुद्धा ब्लेम करत नाही, मी स्वतः काय करू शकतो याचा जेव्हा विचार करायला लागतो, ते आपली स्वची जी प्रतिमा असते, स्वतःविषयी जे विचार असतात, कल्पना असतात, भावना असतात स्वतःविषयीच्या, त्या बदलायला सुरुवात होते. म्हणजे स्वतःहून शोधण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप महत्त्वाची आहे. यालाच तर आपण विपश्यना असं म्हणतो की जिथे आपल्याला हा मोकळा वेळ मिळू शकतो, अशा प्रकारची कोणती बंधनं राहत नाहीत, काही बोलायची गरज वाटत नाही, तेव्हा तुम्ही एक नोबल सायलेन्स, तुम्ही शांतपणे बसून विचार करायला लागता, ती प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. जेवढे आपण स्वतःला प्रामाणिकपणे ओळखायला लागतो तेवढे आपले खरे खरे गुणदोष लक्षात येऊ लागतात. स्वतःला ओळखण्याचे काय फायदे आपल्याला होतात, आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर त्याचा काय परिणाम होतो, आपलं आयुष्य या प्रक्रियेनं बदलून जातं म्हणजे नेमकं काय होतं, पाहूया एका ब्रेक नंतर. पुन्हा स्वागत गोष्ट मनाची या खास कार्यक्रमात. स्वतःला ओळखणं आणि स्वतःसाठी वेळ देणं या गोष्टींचा परिणाम आपल्या पूर्ण आयुष्यावर होऊ शकतो. अनेक मानसिक आजार या प्रक्रियेतून दूर होऊ शकतात असं मानसशास्त्र सांगतं. स्वसंवादाचं हे तंत्र अवगत झालं की आयुष्यात नेमका काय चमत्कार होऊ शकतो ऐकूया. शब्द खूप छान आहे, हा खरोखरच चमत्कार आहे. चमत्कार म्हणजे काय? ते जे अघटित असतं, जे घडेल असं वाटत नसतं, ते अचानक घडलं की आपल्याला हा चमत्कार आहे असं वाटतं. चमत्कार हा आपल्या मनातच असतो. असं म्हणतात की जी काही मॅजिक आहे, जादू आहे जगामधली, ते आपल्या मनातच असते. जे काही चमत्कार घडायचे ते आपल्या मनातच असतात. आणि चमत्कार म्हणजे ते काय? स्वतःची स्पष्ट जाणीव, आपल्या केलेल्या स्पष्ट जाणीवेचा स्वीकार, आपल्याविषयी वाटणारी अनुकंपा, हा मोठा चमत्कार आहे.
खूपदा आपण स्वतःला माफ करत नाही, लोकांना तर माफ करत नाही पण स्वतःला माफ करत नाही, कारण स्वतःविषयी आपल्याला ती कम्पॅशन, आपल्याविषयी ती करुणा वाटत नसते. त्यामुळे ही जेव्हा करुणा आपल्या मनामध्ये उत्पन्न होते ती स्वतःविषयी, आणि मग ती सगळ्यांच्याविषयी करुणा वाटायला लागते, तेव्हा आपण आणि इतर याच्यामधला आपण म्हणतो अद्वैताची भावना निर्माण होते. आणि तोच मोठा चमत्कार आहे की आपण सगळे एका वैश्विक ऊर्जेने एकमेकांशी जोडलेले आहोत, व्यक्ती म्हणून स्वतंत्र असलो तरी. ही जाणीव आणि या जाणीवेतनं निर्माण होणारी करुणा आणि या जाणीवेतनं निर्माण होणारं ज्ञान हे सगळ्यात मोठा चमत्कार आहे. तो आपल्या मनानेच आपल्या मनाशी केलेला असतो आणि हा आपल्या मनाचं एक या सगळ्या मनाच्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टीमध्ये असा आपल्याला चमत्कार घडलेला दिसतो. जेव्हा आपण स्वतःला ओळखतो एक तेव्हा एक स्वतःबरोबरचं नातं आपण निर्माण करतो आणि त्यावेळेला आपला एक स्वतःबरोबरचा सुद्धा एक संवाद निर्माण व्हायला सुरुवात होते. हा स्वसंवाद आपल्याला अनेक गोष्टींची जाणीव वेगवेगळ्या टप्प्यांवर करून देत असतो. म्हणजे कधीतरी एखाद्या आयुष्याच्या टप्प्यावर असं वाटतं की माझं आयुष्य स्टॅग्नंट झालं आहे, कधीकधी असं वाटतं की हे खूप तणावपूर्ण आहे, कधीकधी असं वाटतं की मी समाधानी आहे, कधीकधी असं वाटतं की नाही मला पुढे जाऊन ह्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे स्वसंवाद हा जो असतो हा आपल्याला ह्या सगळ्या प्रक्रियेतून जाताना एक जाणीव निर्माण करून देतो आपल्या जगण्याविषयीची. आणि ही जी जाणीव असते ह्या जाणीवेतनं आपण पुढे कसं मला जायचं आहे, मला स्वतःला कसं हाताळायचं आहे, मला स्वतःमध्ये नेमके कुठले बदल घडवून आणायचे आहेत ह्याचाही एक विचार ह्या सगळ्या याच्यामधनं केला जातो. आणि जितक्या जाणीवेतनं आपण आपलं आयुष्य जगायला लागतो तर खूप सारे अभ्यास ह्या बाबतीत जे काही झालेले आहेत, ह्या सगळ्या संदर्भात जे काही संशोधन झालेलं आहे, तर जितक्या जाणीवेतून जितकं स्वतःला ओळखून जितकं आपण स्वतःबरोबर संवाद जागा ठेवून जर आपण ह्या सगळ्या गोष्टी करत राहिलो तर आपण यशस्वी होण्याचे सुद्धा शक्यता ह्या खूप वाढतात किंवा आनंदी होण्याची शक्यता खूप वाढतात. आणि त्यामुळे आपण जितकं स्वतःला ओळखतो तितकं आपला स्वतःबरोबरचा संवाद वाढतो, तितकं आपलं स्वतःबरोबरचं नातं सखोल होत जातं आणि ह्या सगळ्या जाणीवेचा परिणाम आपल्या जगण्यावर होतो आणि आपण नेमके स्वतःमध्ये कुठले बदल कशा पद्धतीने केले पाहिजेत ह्याच्यावर त्याचा परिणाम होतो. आणि त्यामुळे आपल्याला ह्या सगळी मी म्हणते तसं की एक प्रोसेस आहे स्वतःला जाणून घेणं. तर आपण जेवढा स्वतःबरोबरचा संवाद अधिकाधिक सखोल करू तितकं आपलं स्वतःबरोबरचं नातं अधिकाधिक दृढ होत जाईल आणि त्याचा निश्चितच आपल्या जगण्यावर चांगला परिणाम. आपण स्वतः आणि आपले स्वतःबाबतचे विचार यांचा संबंध आपण समजावून घेऊया एका ग्राफिक्सच्या माध्यमातून. त्यासाठी जाऊया डॉक्टर तेजस्विनी कुलकर्णीकडे. आपल्या अंतर्मनामध्ये दडलेलं असतं आपलं स्वतःशी स्वतःचं असलेलं एक नातं. मानसशास्त्र असं सांगतं की हे नातं आपल्या बाह्य आयुष्यावरती सुद्धा प्रतिबिंबित होत असतं. पाहूया कसं ते. या नात्यामध्ये जेवढा आदर, प्रेम, आपल्याला स्वतःला आपण करू शकणारी मदत आणि आधार असतो, सपोर्ट असतो, त्याच गोष्टी आपण आपल्या बाह्य आयुष्यामध्ये सुद्धा ज्या व्यक्ती असतात त्यांच्यावरती प्रतिबिंबित करत असतो. आपण जेवढ्या प्रमाणात स्वतःचा आदर करतो, स्वतःवरती प्रेम करतो, तेवढ्याच प्रमाणात ते बाहेरच्या व्यक्तींना सुद्धा देऊ शकतो आणि त्याचमुळे आपल्याला आपल्या बाह्य आयुष्यामध्ये इतर व्यक्तींकडून सुद्धा त्या गोष्टी तेवढ्याच प्रमाणात मिळतात. साहजिकच जेवढं आपलं नातं स्वतःशी असलेलं सुदृढ असेल तेवढंच आपलं बाह्य आयुष्यही दर्जा उंचावतं. हे नातं कशावर ठरतं बरं? आपलं स्वतःशी असलेलं नातं ठरतं ते आपल्या स्वसंवादावरती. आपण आपला स्वसंवाद जेवढा जास्तीत जास्त प्रामाणिकपणे करू शकू, जेवढा जास्तीत जास्त पॉझिटिव्हली करू शकू, तेवढं आपलं स्वतःशी असलेलं नातं एकदम सुदृढ होतं आणि त्याचमुळे आपल्या बाह्य आयुष्याचा दर्जाही सुधारतो. तर प्रेक्षक हो, स्वतःला ओळखा, स्वतःशी बोला, स्वतःचं कौतुक करा, स्वतःला माफ करा आणि स्वतःसोबत आनंदानं आयुष्य जगा. चोवीस तास रहा एक पाऊल पुढे.